शालेय मुलांच्यामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करणे गरजेचे, आमदार सौ शशिकला जोल्ले यांचे प्रतिपादन. आमदार जोल्ले यांनी केली लढाऊ विमानाची पाहणी. आपल्या मुलांच्यामध्ये राष्ट्रभक्ती आणि देशाभिमान निर्माण करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना भेटून निप्पाणीसाठी स्पायडर जेट लढाऊ विमान उपलब्ध करून घेतले. याचा महत्त्वपूर्ण उद्देश म्हणजे आपल्या मुलांच्यामध्ये देशाभिमान, राष्ट्रभक्ती, देशप्रेम निर्माण करून त्यांच्यामध्ये जागृत करणे हा आहे. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी भूदल, वायुदल व नौदल सैन्य कायमस्वरूपी तत्पर असते आणि म्हणूनच आपण आपल्या देशामध्ये घरामध्ये अतिशय सुरक्षित राहत असतो. या सर्व गोष्टीची जाणीव मुलांना होऊन त्यांना या सैन्य दलातील लढाऊ विमानातील काही गोष्टींची माहिती करून देण्यासाठी विविध पद्धतीची शस्त्रास्त्रे या लढाऊ विमानामध्ये कुठे व कशा पद्धतीने हाताळली जात होती या सर्व गोष्टीची माहिती आजच्या मुलांना माहिती व्हावी हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून लढाऊ विमान निप्पाणीमध्ये आणले. निप्पाणी मतदारसंघाचा विकास करत असताना काहीतरी वेगळंपण निर्माण करण्यासाठी आजपर्यंत खासदार अण्णासाहेब जोल्ले व मी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. येणाऱ्या काळामध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी पूर्णत्वाकडे नेणार असल्याचे माध्यमांशी बोलताना आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी सांगितले. त्या निप्पाणी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात लढाऊ विमान पाहणी दरम्यान आल्या असता बोलत होत्या. पुढे बोलताना आमदार जोल्ले म्हणाल्या, सध्या निप्पाणीमध्ये या कामाची सुरुवात झालेली असून येणाऱ्या 15 दिवसांमध्ये हे काम पूर्णत्वाकडे जाणार असून सर्वांना हे लढाऊ विमान बघण्यासाठी खुले होणार असून इथे चांगल्या पद्धतीचे सुशोभीकरण करून निप्पाणी येथील एक आकर्षणाचे ठिकाण होणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी लढाऊ विमानाची पाहणी करून कामकाजाची माहिती जाणून घेतली व महत्त्वपूर्ण सूचनाही दिल्या. आपले खासदार अण्णासाहेब जोल्लेजी आणि ह्या भागाचे आमदार म्हणून मी, आमचं दोघांचंही स्वप्न होतं की आपण ह्या निप्पाणी मतदारसंघामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवायचं आणि राष्ट्रभक्तीचं, देशाभिमानाचं एक वातावरण आपल्या मुलांच्यामध्ये निर्माण करायचं. आणि मी सगळ्यात प्रथम मी आणि अण्णासाहेब जोल्लेजी आपले डिफेन्स मिनिस्टर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंगजींना मी खूप खूप धन्यवाद अर्पण करतो. माझ्या सर्व कार्यकर्ते, मतदार बंधू बहिणींच्या वतीनं देखील त्यांचं मी अभिनंदन करतो. कारण आपल्या देशाच्या सुरक्षतेमध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स ह्या तीन सैन्याचं खूप गरज आहे. आज आम्ही सुखासमाधानानं आपल्या देशामध्ये, आपल्या गावामध्ये असतो तर त्या सैनिकांच्या कृपेनं आणि त्या बॉर्डरमध्ये असणाऱ्या आपल्या जे काही एअरफोर्स असेल किंवा नेव्ही असेल किंवा आर्मी असेल ह्या तिघांच्या कृपेनं आपण आज समाधानाने आपल्या देशामध्ये आम्ही राहत आहोत. आणि अशा लोकांचं आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचं देखील आपण अभिनंदन केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपल्या मुलांना आपल्या देशासाठी, आपल्या देशाच्या सुरक्षतेसाठी आपलं जीवन त्याग केलेल्या आपल्या सैन्य आणि त्या सगळ्या फोर्समध्ये असणाऱ्या सर्व ऑफिसरांना आणि सैनिकांना जे काही त्रास होतं, ते कसे कामकाज करतात, युद्ध असतात त्यावेळेला कुठल्या पद्धतीनं विरोधकांच्यावरती वार करतात, हे सगळं माहिती व्हायला पाहिजे. अशासाठी आम्ही आपल्या केंद्रीय रक्षा मंत्रींना आम्ही एक पत्र दिलं होतं की आपल्याला एक युद्ध विमान आपल्या निप्पाणीकरिता पाहिजे. तर त्यांनी पत्र दिलेल्या 15 दिवसामध्ये एक युद्ध विमान त्यांनी आपल्याकडं निप्पाणीसाठी मंजुरी केली आणि ते सगळं प्रोसेस होऊन आज ते युद्ध विमान आपल्या निप्पाणी नगरीमध्ये येऊन पोचलेलं आहे. इथं बघितलं की आपले जे काही ऑफिसर्स आहेत ते युद्ध विमान पार्ट करून आणून इथं बसवायला खूप त्रास होतोय आणि खूप मोठं विमान असल्यामुळं इथं 15 दिवस झालं. आपले सिंग म्हणून गोव्याहून त्या अधिकारी आलेले आहेत, त्यांच्यासोबत 30 लोक आपल्या इंजिनियर्स आलेले आहेत आणि गेल्या 15 दिवस हे विमानाचं पार्ट्स जोडण्याचं काम ह्या निप्पाणीमध्ये आज सुरू झालेलं आहे. आज मी देखील इथं व्हिजिटला आल्यानंतर मला सिंगजींनी खूप चांगल्या पद्धतीनं ह्याच्याबद्दल माहिती दिली की 1971 फर्स्ट वारमध्ये हा विमान युद्धामध्ये भाग घेतला. यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजू गुंदेशा, यूथ फाउंडेशन अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले, सोनल कोटडिया, सोनल उपाध्ये,
सद्दामनगरजी, दत्तात्रय जोत्रे, मिलिंद चौगुले, अक्षय जयकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.